भजी खूप टेस्टी झाले आहेत, कारण तुम्ही पाहतील तर खूप लाईन लागले भजी खाण्यासाठी. सरम काच लागले चालताना, तर बँडेज करायचं आहे आता. मित्रांनो, आता आपण सिन्नरमध्ये आहेत आणि तुम्ही पाहू शकतात श्री महागणपती, गणपती बाप्पा मोरया. सिन्नरचा मोठा गणपती पण म्हणतात त्यांना. शुभमय सकाळ आणि सकाळची काकड आरती झाली आहे. ओम साईराम. तर तुम्ही पाहू शकतील की सर्वांचे मोबाईल चार्जिंग होण्यासाठी पूर्ण बोर्ड बनवले आहेत. आता सतीश भाऊ बसले आहेत चार्जिंग करायला. महाबली हनुमान मंदिर नाशिक मधून पालखी प्रस्थान होत आहे आता पुढच्या वाटचालीला, म्हणजे सिन्नरला. ओम साईराम. सर्व आमचे साई भक्त निघालेले आहेत पुढच्या वाटचालीसाठी. ओम शुभ सकाळ आणि साईराम. नाशिकवरून आता आम्ही निघालेले आहेत. पहिला आम्ही म्हसोबा मंदिरात जाणार आहेत, नंतर मुक्तिधाममध्ये. ओम साईराम. जय म्हसोबा महाराज. समोर आलेलं आहे मंदिर, म्हसोबा महाराज देवस्थान. जय म्हसोबा महाराज की जय. घंटी. ओम साईराम. मित्रांनो, आपण आता नाशिक सिन्नर रोडला आहेत. आपल्याला सरळ जायचं, परंतु आपला मुक्तिधाममध्ये दर्शन करण्यासाठी तुम्हाला शकतील. ह्या रोडला आपला जायचं आहे, पण हा रस्ता आहे तो मुक्तिधामकडे जातो. तो आपला मुक्तिधाम मंदिराकडे जाऊन मुक्तिधाम तिथे मुक्ती भेटते. हा, तिथे दर्शन घेऊन परत रिटर्न यायचं आहे. ओम साईराम. तर फायनली आपण मुक्तिधाममध्ये पोचलेले आहेत. तर मुक्तिधाममध्ये मध्ये मोबाईल आणि कॅमेरा परमिशन नाही भेटणार आपल्याला, कारण बंदी आहे. राधा कृष्ण मंदिर. राम लक्ष्मण सीता मैया. श्री वासुदेवाय नमः. ओम साईराम. संकेत भाऊ प्रसाद देताना मंदिरातून बाहेर आल्यानंतर सर्वांना प्रसादाचा लाभ. सायरा, मला पण भेटला तर बरं होईल. वैभव आहे ना. ओम शुभ सकाळ. मित्रांनो, सूर्यदेव प्रकट झाले आहेत. तर आता आपण नाशिकमध्ये बरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये पोचलेले आहेत आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज नाशिक उड्डाणपूल. आणि तुम्ही राईट साईडला पाहतील तर नाशिक रेल्वे स्टेशन आणि समोरच सूर्यनारायणाचे दर्शन. आज जरा थोडं वातावरण खराब आहे, त्यामुळे सूर्याचा आकार पण चंद्रासारखा झालेला आहे. रस्ता संपलेला आहे, वरून जायला लागेल. खालून गेलं तर डावीकडे जायला लागेल. आता बघू उजवी बाजूला जाऊया. अरे बापरे, हे काय लावलंय. ओ एक नंबर, भारी रे. खूप जुना पुरातन काळातला हा पूल आहे, तर खूप मजबूत दिसत आहे. अजूनही एकही दगड कुठे इकडचा तिकडे झाला नाही आणि मांडण्याची रचना पण खूप सुंदर आहे. आणि आपल्या पुढे दिसत आहे डॅम्प आहे एक. तर
नाश्ता चालू झालेला आहे, नाश्ता करायला सर्व लागले आहेत. ओम साई राम. आणि इकडे भजी खात आहेत एक एकटे. हो, भजी खायला लागले आहेत. भजीचा पण नाश्ता आहे का? मग आम्हाला पण एक भजी खाऊया आम्ही. घेतलंय तर एक खायला भेटलंय आल्या. ओम साई राम. आमच्या गावचे नितेश किनी, यांची रोज व्हिडिओ करायला मला खूप आवडते कारण यांची स्माईलच जाम भारी आहे. नाश्ता चालू आहे. येचुदास राम. अरे बापरे, किती दिवसाचा भुकेला काय समजत नाही. किती जणांचा नाश्त्याचे भाऊ? दोन जणांचा का? एकट्याच आहे तुझा एवढा? अरे तुझं अंग काय ना, खाणं काय? ओम साई राम. नमस्कार मित्रांनो, तर नाशिकच्या आपण आता जवळपास क्रॉस केला आहे आणि नाशिक सिन्नर टोलनाका समोर आले आहेत. तर आता पालखी पण थोड्या वेळात क्रॉस होणार आहे आणि आपण सिन्नरमध्ये दाखल होणार आहेत. ओम साई राम. हे दादा आहेत, ते चिनी हातोडीने मूर्त्या घडवतात. पाहू शकतील. आणि इथे आपले बजरंगबलीची मूर्ती घडवलेली आहे त्यांनी. हॉटेल साई आसरा. ओम साई राम. नको. तर दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत साईराम. साईराम काच लागले चालताना, तर बँडेज करायचं आहे आता. कुठे गेला बाबू? कापूस आणला. इतर कसं लग गे रे? कास लागली होती. कास लागली काय? आणि अननसवाले आलेले आहेत तिकडे. येचुदास माची भले भले त्याने मोठी मोठी कापले आहेत. आता छोटाच आहे हा, ह्याच्यापेक्षा पण मोठे आहेत. त्या कसे कापले असतील त्याने? छोटा हा 2 मिनिटात कापेल. तो तोंडाला पाणी आलेलं आहे. लवकर कापा भाऊ, तुमच्या ना आमच्या एवढ्या सर्वांच्या तोंडाला पाणी आलं. कसे लाल पडत आहे तोंडातून एवढा. हा थाटून मोठा गेलं पूर्ण नाही. सर्व आस्वाद घेत आहेत. पॅकिंग चालू झाली दुपारच्या जेवणावरून. आता संध्याकाळच्या स्पॉटवर साईराम. पालखी आता निघाली पुढच्या प्रवासाला. साईराम. साईराम. ओम साईराम.
सिन्नरचा घाट सुरू झाला आहे आणि आता सिन्नरचा घाट तर आम्हाला 10-15 मिनिटं तरी लागतील पार करण्यासाठी. पवन चक्की आहे समोर, वीज निर्माण होते. ओम साईराम. आई साईराम आमचे पुढे पोहोचलेले पण आहेत. रस्त्याला चालताना दिसत आहे तुम्ही. श्री 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 गणेश आहे पण नम पाहू शकतील. श्री सिद्धी गणेश मंदिर आहे. सिन्नरच्या बरोबर घाट चालू झाल्यावर अर्ध्यावर आहे. तर दरवर्षाप्रमाणे यंदाही श्रीफल आणि अगरबत्ती त्यांना अर्पण करत आहेत आपण पालखीतर्फे. पालखी सिन्नरच्या मार्केटमध्ये दाखिल झाली आहे आणि समोर आपल्याला दिसत आहे सिन्नरचं श्री महागणपती मंदिर. सर्व साईराम आमचे पोहोचलेले आहेत आणि आता पालखी पण मंदिरामध्ये एंटर करत आहेत. श्री महागणपती सिन्नर ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर सिन्नर. नवग्रह शनेश्वर महाराज सर्वांचे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि सर्व बसले आहेत आराम करताना. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. सिन्नरचे प्रवेशद्वार आता आपण सिन्नरच्या बाहेर पडत आहेत. I'm not afraid of the dark.
ओम साईराम। रात्रीचं जेवण करत आहे आम्ही आणि तू पाहतील तर शिरा आहे, शिरा, मुगाची भाजी, पापड आणि नवीनच आयटम आहे सांबार। ओम साईराम। मित्रांनो, झोपण्याच्या तयारीचं सर्व, काल सकाळी लवकर उठायला लागते 4 वाजता। साईराम, काही मंडळी आपली झोपलेली आहे। साईराम, पाहू शकतील तर काही मंडळी झोपलेली आहे आपली। सकाळी 4 वाजता उठायला लागते। शुभ रात्र। सर्व झोपलेले आहेत, तिकडे वाघ आलेला आहे।